हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज मी तुम्हाला काही पेनच्या टिप्स देणार आहे. टिप्स म्हणजे तुम्हाला खूप सारे सजेशन्स देणार आहे. बॉल पेन्स, जेल पेन्स, त्यापैकी कुठला चांगला वाटतो आहे कुठला नाही, त्यानुसार तुम्ही 2 ते 3 पेन्समधून तुम्ही चॉईस करू शकता. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले इतके सारे जेल अँड बॉल पेन्स. सो आपण आधी बघूया आपण बॉल पेन्स. सो बॉल पेन्समध्ये ऑप्शन्स खूप आहेत आपल्याकडे. त्यामधला सगळ्यात एक छान असा पेन आहे फ्लेअर वुडी, नवीन आलेला आहे. सो हा पेन आहे फ्लेअर वुडी. ओके, मी तुम्हाला लिहून दाखवते. स्मूथ रायटिंग आहे अगदी. फ्लेअर वुडी नाव आहे त्याचं आणि तो आहे फक्त आणि फक्त 10 रुपीजला. ओके, सो हा पेन तुम्ही प्रेफर करू शकता. डार्क इंक आहे याची आणि स्मूथ आहे अगदी. ओके, सो माझ्या मते तरी मी ह्याला 1 स्टार देऊ इच्छिते कारण तो खूप स्मूथ आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूया एव्हर रेंजिंग. म्हणजे जवळपास मी तर तुम्हाला सांगेल 8-10, जसा तो मार्केटमध्ये आला आहे तेव्हापासून चर्चेत असलेला पेन आहे सेलोग्रिपर. हा सुरुवातीला थोडा रफ असतो पण जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करतात तसा तो खूप स्मूथ होत जातो. त्याची इंक डार्क होत जाते आणि खूप इझिली लिहिता येतं त्याने. सो हा आहे सोलो ग्रिपर. एकदम बारीक असतो आणि हँडरायटिंग अतिशय उत्तम येते. हाही आहे 10 रुपीजला. बॉलपेन ऑलमोस्ट सगळे 10 रुपीजलाच आहेत. सो हा तर पेपर लिहिण्यासाठी म्हणजे बेस्ट आहे अगदीच. तुम्ही 3-4 रिफिल्स जरी घेऊन ठेवल्या आणि त्याने थोडेसे 1-2 पेजेस लिहून घेतले आधी, ते छान पेन असा रुळेल तुमचा आणि पेपर लिहिताना खूप इझिली तुम्ही लिहू शकाल. ओके, सो आपण नंतर आता बघूया एक आहे युनोमॅक्सचा आहे युनोमॅक्स अल्ट्रॉन निओ. बघताना ॲक्च्युली जेल पेन वाटतो पण तो आहे बॉल पेन. सो हाही पेन आहे खूप सुंदर असं, याची इंक खूप फ्रेश आहे. ओके, सो युनोमॅक्स स्मूथ आहे अगदीच. अल्ट्रॉन निओ 2X असं नाव आहे याचं. हाही आहे 10 रुपीजला. अगदी स्मूथ आहे, इंक एकदम फ्रेश आहे. फ्रेश इंकसाठी मला खूप आवडला आहे हा. सो मी याला 2 स्टार्स देऊ शकते. मी जर असते तर मी नक्की ह्या 2 पैकी चॉईस केला असता. त्यातल्या त्यात युनोमॅक्स सध्याचा खूप छान पेन आहे. हा तुम्ही नक्कीच यूज करू शकता. नेक्स्ट आपण बघूया नवीन आहे फ्लेअरचाच आलेला आहे योलो म्हणून. नाव कधी ऐकलं नाही आहे मी, बट दुकानदाराला विचारलं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की मुलं खूप घेतात हा पेन सध्या. सो चर्चेत दिसतो आहे, बघूया आपण. नाव आहे फ्लेअर येलो आणि ह्याची जी पेनची रिफिलची हे असते ती खूप बारीक आहे. मला अशा ॲक्च्युली खूप आवडतात. फ्लेअर येलो, ओके, हाही आहे 10 रुपीजला आणि छान आहे अगदी. म्हणजे स्मूथ तर वाटतोय, बारीकही आहे. सो ओके आहे, मी 1 स्टार देईन नक्की याला. डार्कही आहे तो. आता नेक्स्ट बघूया आपण पेंटॉनिक लिंक. आजकालचे सगळे बॉल पेन्स जे आहेत ते असे बाहेरनं बघितलं की वाटतं जेल पेन आहेत. ओके, हा आहे पेंटॉनिक लिंक. हा ह्याची नीब थोडीशी जाड आहे, बाकी पेन एकदम सुंदर आहे. स्मूथ आहे पण जाड असल्यामुळे मला जास्त एवढं नाही आवडलं. पेंटॉनिक ज्यांना आवडत असेल जाड त्यांनी नक्कीच यूज करून बघा. लिंक हाही आहे 10 रुपीजला. ओके, मला जाड जास्त आवडत नसल्याने मी ओके म्हणेल ह्याला. बाकी तुमचा चॉईस आहे, तुम्हाला जर जाड आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. नेक्स्ट आहे मॉन्टेक्स मेगा टॉप म्हणून आहे. हा खूप जुना पेन आहे ॲक्च्युली, मार्केटमध्ये अजूनही चालतो आहे. बट मोस्टली मी स्टुडंट्सला जास्त यूज करताना नाही बघितलं, बट दुकानवाले तर म्हणत होते की घेतात म्हणून. सो मॉन्टेक्स मेगा टॉप, याची रिफिल लवकर संपत नाही म्हणतात, यूज करून पूर्ण बघायला पाहिजे ते तेव्हा कळेल. सो हा ओके आहे पेन. म्हणजे रिफिल जर संपत नसेल तर तुम्हाला 2-3 ऐवजी 2 रिफिल्स लागतील कदाचित, काय सांगताय हो. सो नेक्स्ट आता आहे आपल्याकडे लिंक मॅक्सो. नॉर्मल पेन्स असतात हे, झेरॉक्सच्या दुकानात वगैरे नाही का मिळत तसे, हे आहेत लिंक मॅक्सो नाव आहे याचं. सो हाही अगदी स्मूथ आहे आणि बारीक आहे, मला खूप आवडलाय लिंक मॅक्सो. 7 रुपीजचा पेन आहे फक्त, पण मी 2 स्टार देईन कारण खूप बारीकही छान आहे आणि स्मूथही आहे तो. नेक्स्ट आहे आपला रोरिटो चार्मर. हा ओके पेन आहे, त्यात मला असं अगदीच खास असं काही वाटलं नाही, बट ऑप्शन म्हणून चांगला आहे. रोरिटो
चार्मर नाव आहे याचं. 7 रुपीजला हा पेन आहे. आता लास्ट जो आहे तो खूप सुंदर पेन आहे, बघायला एकदम सिंपल वाटतो, सेलोच आहे, सेलो स्टायलो. ओके, 6 रुपीजचा पेन आहे, बट स्मूथ आहे आणि बारीक आहे अगदीच. सेलो स्टायलो हा मला, ह्याला मी 3 स्टार नक्कीच देणार. याचं रिझन असं की आपण बॉलपेनने जेव्हा लिहितो, लिहिता लिहिता पुढे जाऊन थोडीशी इथे इंक सोडतात, तसा हा पेन इंक सोडत नाही, त्यामुळे मागून उमटायचा प्रश्न येत नाही. ओके, तर हे आहेत मी तुमच्यासाठी घेऊन आलेले बॉलपेन्स. यामध्ये सगळ्यात छान मला युनोमॅक्स अल्ट्रॉन निओ वाटला आहे आणि सेलो स्टायलो खूप सुंदर पेन आहे. हा तर खूप स्मूथ आहे, म्हणजे तुम्ही नक्की ट्राय करावा असं मला वाटतंय. सो आता आपण बघूया जेल पेन्स. सो जेल पेनमध्ये आपल्याकडे आहे ₹40 पासून ₹7 पर्यंतच्या व्हरायटीज. 10 पेन्स मी आणलेले आहेत. सो फर्स्ट आहे पॅन्टेल एनर्जेल म्हणून आहे, ₹40चा पेन आहे, स्मूथ आहे हा, थोडा मला जाड वाटतोय. ज्यांना खूप म्हणजे असं आवडत असेल, 0.7 mmचा आहे, पण लिहायला खूप छान आहे. पॅन्टेल एनर्जेल, ओके, हा आहे ₹40चा पेन, स्मूथ खूप आहे, सो तुम्ही ट्राय करू शकता. नेक्स्ट आहे आपला ॲडजेलचा. हा ॲक्च्युली मला वाटलं होतं की आपले नॉर्मल स्केच पेन्स वगैरे असतात तसा काही असेल, पण हा नॉर्मल ॲडजेल पेन आहे. सो हाही खूप छान आहे, पिनजेल आहे. सो ॲडजेल नाव आहे त्याचं, पिनजेल छान आहे, बारीक आहे आणि ब्ल्यू जी आहे ती फ्रेश इंक आहे याची. हा आहे ₹20चा, ओके, फ्रेश इंक आहे, ह्याला नक्कीच 1 स्टार मी देईल, इंक खूप आवडली आहे मला ह्याची. नेक्स्ट आहे आपला हॉझेअरचा नवीन आलेला पेन आहे, एक्सो जम्बो. ओके, पेनाची म्हणजे दिसायला तर खूप छान दिसतोय, लिहून बघूया आपण. सो हॉझेअर स्मूथ आहे, थोडा जाड वाटतोय कंपॅरिझनला ॲडजेलपेक्षा, तर नक्कीच जाड आहे. जम्बो जेल, एक्सो जम्बो जेल हा सुद्धा ₹20ला आहे. सो यालाही मी 1 स्टार दिला, याला ॲक्च्युली 2 स्टार द्यायला पाहिजे ॲडजेलला, कारण इंक खूप फ्रेश आहे त्याची. नेक्स्ट आहे आपला लक्झॉर जेल म्हणून आहे एक, लक्झॉर जेल हा 0.6 mm आहे. हा जो होता फर्स्टवाला आपला होता तो 0.7 होता, 0.7, आत्ताचा जो आहे 0.6चा आहे. लक्झॉर जेल वन लक्झॉर जेल वन 0.6 mmचा आहे आणि हा आहे ₹12चा. ओके, जराशी डार्क इंक वाटते, म्हणजे जर थोडा अजून डार्क झाला असता तर कदाचित ब्लॅक वाटेल आपल्याला, डार्क ब्ल्यू कलरचा आहे. सो ओके आहे, बाकी डार्क असल्यामुळे मला एवढं हे नाही वाटलं, बाकी मला फ्रेश ब्ल्यू कसे आवडतात जास्ती. नेक्स्ट आहे आपला युनोमॅक्स जेलट्रॉन पॉप, हाही खूप छान पेन आहे. युनोमॅक्स अगदी स्मूथ आहे, जेलट्रॉन हा आहे ₹10 आणि खूप सुंदर अगदी स्मूथ आहे. जेलट्रॉन पॉप नाव आहे, याला मी 1-2 स्टार नक्कीच देईन. ओके, खूप स्मूथ असल्यामुळे मला हा आवडला आहे. नेक्स्ट आहे खूप जणांनी वापरला असणारे ऑक्टेन जेल. ओके, यात खूप सारे नियॉन कलर्स येतात, माझ्याकडे सध्या यूजमध्ये हा आहे, सो मी हा देते तुम्हाला. ऑक्टेन जेल हा आहे ₹10, खूप 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 सुंदर पेन आहे, म्हणजे फ्रेश इंक आहे, बारीक आहे, त्यामुळे माझ्याकडनं आयला 3 स्टार. मी सध्या यूज करते स्वतः, त्यामुळे तुम्हाला सांगू शकते की अगदी त्याची हँडरायटिंग खूप सुंदर येते. नेक्स्ट आपला आहे फ्लेअरचा आहे ग्लास जेल म्हणून, हाही पेन मला आवडला, अगदी बारीक आहे, इंक अशी नॉर्मल आहे पण बारीक आहे चालायला. फ्लेअरचा आहे, ग्लास जेल म्हणून आहे, ग्लास जेल. ओके, हा आहे ₹10, ओके आहे, म्हणजे मी 2 स्टार नक्कीच देईन त्याला. थोडी डार्क वाटतीये मला, बट स्टील युनोमॅक्सच्या कंपॅरिझनला फ्लेअरचा जरा नॉर्मल इंक आहे पण आणि बारीक आहे, त्यामुळे हा पेन मला जास्ती आवडला आहे. ओके, मी तुम्हाला अजून लाईट लावून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल. ओके, आता नेक्स्ट आहे लिंक ओशन जेल, हा पेन खूप जणांनी वापरला असेल, मीही खूप वापरला आहे, वॉटरप्रूफ यावर दिलेला आहे. सो हा आहे लिंक ओशन जेल, लिंक ओशन जेल हा आहे ₹10,
ओके आहे, 1 स्टार फाईन, नॉर्मल आहे, अगदीच बारीकही नाही अगदीच जाडही नाही असा आहे हा. नेक्स्ट पेन आहे नटराजचा, आहे नटराज जेल एक्स, जेल आय एक्स, ओके नटराज जेल आय एक्स. मी तुम्हाला दाखवते जरा जवळ, नटराज जेल आय एक्स, ओके हा आहे 7 रुपीजचा. नॉर्मल पेन आहे, त्यात मला असं अगदीच खास काही वाटलं नाही, फक्त ट्रान्सपरंट असल्यामुळे तुम्हाला इंक दिसू शकते संपत आलाय नाही आलाय, सो तुम्हाला तेवढं एक लवकर कळेल. आणि लास्ट आहे रोरिटो फास्टी जेल, हा मला प्रचंड आवडलेला आहे, रोरिटो फास्टी जेल खूप सुंदर आणि फा म्हणजे अगदी स्मूथ आणि फास्ट लिहिता येते, आणि माझ्याकडनं ह्याला 3 स्टार आहेत, सो मला हा प्रचंड आवडलेला आहे. एक रोरिटो आवडलेला आहे, देन एक आहे ऑक्टेन जेल, तोही खूप सुंदर आहे, तुम्हाला दाखवते मी ऑक्टेन जेल. सो हे 3 पेन मला जेलमध्ये प्रचंड आवडलेले आहेत, तुम्ही दुसरेही ट्राय करून बघू शकतात, पण त्यातल्या त्यात हा जो आहे ऍड जेल पेन 20 रुपीज, 10 रुपीज आणि 7 रुपीज, ह्याच्यात रिफिल्स ऑलमोस्ट 7 to 10 रुपीजला येत असतील, बट लिहायला खूप स्मूथ आणि हँडरायटिंग खूप सुंदर येते ह्याने. सो हे पेन आहेत, तुम्हाला कुठले आवडत असतील त्यानुसार तुम्ही सजेस्ट करा, म्हणजे ट्राय करा आणि तुमची प्रॅक्टिस त्याच पेनने स्टार्ट करा, म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये लिहायला खूप सोपं जाईल, तुमचं हँडरायटिंग चेंज होत राहणार नाही. नाहीतर नॉर्मली काय होतं की प्रॅक्टिस करताना वेगळ्या पेनाने आपण प्रॅक्टिस करतो आणि पेपर लिहिताना वेगळाच घेऊन जातो, त्यावेळेस हँडरायटिंग नीट येत नाही. सो तसं करू नका, ज्या पेनने तुम्ही पेपर लिहिणार असाल त्याच पेनने प्रॅक्टिसही करा. आणि अजून म्हणजे तुम्हाला जर इन केस तुम्ही बॉलपेन वापरत असाल, सेलो ग्रेपर्स जर जे सिलेक्ट करतील त्यांनी, तर ह्याचे 4 ते 5 रिफिल घेऊन 2-2 पेजेस प्रत्येक रिफिलने लिहून ठेवा, म्हणजे तो नीट रुळतो. नाही तर सुरुवातीला सगळ्यांना असं वाटतं की हा खूप रफ चालतो, पण हा खूप सुंदर आणि अगदी स्मूथ चालणारा पेन आहे, फक्त त्याने आधी 2-2 पेजेस लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला पेपरला फास्ट लिहिता येईल. ओके, ऑल द बेस्ट, बाय.